कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. ऐक सिद्धार्थ, हृदय ना तर एकच असत रे. अरे पण एका फुलाच कौतुक कस करायचं? एकाच फुलाच कौतुक कस करायचं? बागेत फुलं फार असतात. एकाच फुलाच कौतुक कस करायचं? बागेत फुलं फार असतात. अहो तुम्ही एकीलाच हृदयात ठेवायला सांगता, हृदयाला पण कप्पे चार असतात. वा 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 वा. कसा वाटला माझा शेर? जबरदस्त आहे की नाही? एकदम फटाका यांच्यासारखा. खरंच रे आहे आहे. अरे आता वाटेल मजा जेव्हा हृदयात ठेवशील यांच्यासारख्या चार चार फटाका. आता वाटेल मजा जेव्हा हृदयात ठेवशील यांच्यासारख्या चार चार फटाका. आयसीयूत गेल्यावर कळेल जेव्हा हृदयाला येईल अटॅक. ते अटॅकच मी अटॅक केलं. अटॅक आली का मजा? आता आली का मजा? अटॅक मॅटॅक जवळीच अटॅका. हे समोर तुम्ही मी कोण आहात? मी पार्थ भालेराव. कपडे तर शेपचे घातलेत. मग तो काय कमी बनवते का? नाही म्हणजे किस्से तुम्ही शूटिंगला बघा, तुम्ही सतत किस्से चालू असते त्याचे, म्हणून म्हटलं मी पार्थ भालेराव आहे. अरे सिद्धू सिद्धार्थ आहेस ना तू? हा आपलं रेस्टॉरंट आहे की नाही गुलाबजाम नावाचं? असं काय करतोस? आणि तुम्ही कोण मॅडम? मी आवाजावरून कोण वाटतेय तुला? कुशल बद्रिके. बुटाने मारी ना. अहो नेहमी त्यांचा आवाज तोच काढतो. हो मला माहिती आहे, मागच्या वेळेला सोनालीताई आली होती तेव्हा कुशलनी तिचा आवाज काढला होता. त्यानंतर सोनालीताई पर्सनली कुशलच्या घरी गेली शुभेच्छा द्यायला. नाही नाही, पोलीस घेऊन. ती म्हणाली तू स्किट उचलतोस, मी पोलीस आणले तुला उचलाय. किती नशीब, आपण कोणाचा आवाज काढत नाही. मी कोणाचाच आवाज काढत नाही. मग अशी सारखे ट्राय करत होते मला का तुम्ही अभिनंदन बिर्डेचा आवाज काढा. मग अरे मी म्हणलं त्याला तर काढू दे एकदा. म्हणजे फेमस झालं का काढल ना मी त्याचा आवाज. असं आहे, आपण काढत नाही अभिनंदन कोणाचा आवाज. हा हा तुम्ही कशाला आलाय काय ते? अरे तुम्ही माहित नाही, हे बघा आम्ही रेस्टॉरंट सुरू केलं आहे, गुलाबजाम रेस्टॉरंट आणि चायनीज सेंटर. असं का नाव ठेवलंय पण रेस्टॉरंट आणि चायनीज सेंटर काय हे नाव काय असं? एखाद्याला गुलाबजाम खा वाटत नसेल तर आपण त्याला चायनीज देऊ शकतो. अच्छा आम्ही काय केलं मी ते काय आयडिया? हा खरंच सोनल ते जबरदस्त आयडिया केली. आम्ही काय करतो एक साथ अशी गुलाबजाम तयार करून ठेवतो. हा आणि एखाद्याला बा तिखट खायचं असेल तर मग तेच गुलाबजाम आम्ही मंचुरियनच्या रश्यात टाकून. एखाद्याला गोड खावं असं वाटेल तर तेच गुलाबजाम आम्ही पाकात टाकून देतो. अशी आयडिया केली आम्ही. सिद्धार्थ हा काय हसण्याचा विषय आहे का रे? नाही का? हा मी म्हटलं आपलं स्किटच कॉमेडी आहे तर थोडस हसत जाऊ आपण. पण खरं सांगायचं ना तुम्हाला तर माझे पदार्थ ना बोलतात माझ्याशी. म्हणजे आपण फोडणी घातली ना कि ती नुसती फोडणी नसते, ती चर्र असं करून माझ्याशी बोलत असते. थांब रे. आपण कांदा कापायला घेतला ना असा बारीक बारीक की आपण रडतो का? कारण तो कांदा ना बोलत असतो आपल्याशी. थांब रे जरा. आपण पोळ्या लाटायला घेतल्या की ती पोळी लाटा लाटा आपल्याशी बोलते, लाटा 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 ग असं. थांब काय रे. मी काय म्हणतो हे स्किट तुम्ही त्या पदार्थाबरोबरच करा ना, ते इतकं बोलतात तुमच्याशी. कोण असतो? रितिका श्रोत्री. कोण? रितिका श्रोत्री. अरे लाजा कशा वाटत? अरे ती बघ कशी, तू बघ कसा. जा 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 निघ जा. हे कपरे तुला बघून थोत्रीत मारावीशी वाटते कसली. चल जा. अरे वा. ए तू कोण आहेस रे? मंजू भाई.
मजिनू असतं रे ते मजिनू असतं मजिनू काय सांगत पोर आजकाल पोरांना बोलता सुद्धा येत नाही. अरे आपण पिक्चर केला नव्हता का विक्रम. वेलकम वेलकम. तुम्ही तरी नीट नाव घ्या ना नाना. तू गप्प बस रे दिवाळी आली वेळ आहे अजून एक आठवडाभर तरी आहे वेळ. मग आकाश कंदील डोक्यावर लावून काय फिरतोय. आकाश कंदील नाही नाना हे सेफची टोपी आहे सेफ असतो ना मी याच्यामध्ये. अरे नाही रे तू वाघ जरा खाली जरा हे हे बघ हा बॉल पाय याच्यात रे आकाश कंदीलाचा आहे ते. अहो हे सेफची टोपी होती बल्ब कोणी टाकला काय. बघ बल्बचा शॉक लागला ना तू सेफ राहणार नाहीस कळलं ना. अहो जाऊ द्या नका लक्ष देऊ त्याच्याकडे. कसे आहात तुम्ही. अरे मी मस्त तू कशी आहेस आणि हे काय सुरू केलंय. नाना मी रेस्टॉरंट काढतीये. गुलाबजाम नावाचं माझं रेस्टॉरंट येत आहे. अरे वा बरं केलंस तू गुलाबजाम नावाचं तिने रेस्टॉरंट आवडलं ना. हिचे सगळे पिक्चर पदार्थांच्या नावाचेच आहेत. गुलाबजाम लव खिचडी कैरी कैरे माहितीये ना तुला. प्रेम हे पण केलंय. नंतर रेस्टॉरंट आणि त्या रात्री पाऊस होता तो एक चित्र. एक मिनिट त्या रात्री पाऊस होता म्हणजे कुठे रेस्टॉरंट होता. रेस्टॉरंट होता पाऊस पडला म्हणून बंद होता. आणि नंतर तो आता तिचा एक पिक्चर आहे ना तो अगबाई आचारी. अरे चा. अरे नाही अगबाई चहावरचे पण पिक्चर केलेत तिने. चहावरचे पण केले हो तिने खूप पिक्चर चांगले केलेत. मुंबई कटिंग केलंय बरोबर. त्यानंतर दिल चहा चाहत आहे. नाही नाही दिल चाहता है असं आहे ते. नाही रे दिल चाहत आहे. एखाद्याचं मन कसं कॉफीत असतं तसं एखाद्याचं मन चाहत असतं. दिल चाहत आहे. दिल चाहत रडताय. नाना रडू नका प्लीज. अरे हसतोय का. हसतोय हसतोय मी रडत नाहीये रे. हसत नानांचा स्वभाव आधीपासून कॉमेडीचे. खरंच पण आमच्या मॅडम खूप इंटेलेक्चुअल आहेत ना. म्हणजे ह्या पेपरमध्ये कॉलम वगैरे लिहितात. अरे त्याचं काय मी सुद्धा पेपरमध्ये लिहितो. तुम्ही कॉलम लिहिता. हो कुठला हे कुठला उभा आडवा तिडवा इकडचा तिकडचा कुठला सुसल ते लिहितो मी. म्हणजे अरे हे बघ ना हे काय हे लिहितो मी. हे बघ हे बघ. अहो हे शब्द कोड आहे नाना. हे कशात असत. पेपर मध्ये असत. मग मी पण पेपर मध्येच लिहितो ना. अरे मग अरे याच्या भरोश्यावर मी मिक्सर आणि एक दुधाची पिशवी जिंकली आहे. आज जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे जिचं नाव आहे श्रावणी. तुम्ही याच वयात चांगली गायिका आहेस असं लक्षात येत आहे. सरगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.